हाय गाइज, गुड मॉर्निंग। आणि आज आपण आहोत मस्तपैकी आपल्या गावी आणि चाललोय आपण मंडगडमधील एक स्टार खेळाऊ अंकेश भोडेच्या चहा आणि पसंतीच्या कार्यक्रमाला आपण चाललोय वेरळ ह्या गावी। तर आपल्याला थोडं तिकडे जाऊन शूट करायचं आहे। कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने जे अरेंज मॅरेज केलं जातं, पसंती म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये दोन्ही कुटुंबाची पसंती असेल ते आपल्याला बघायला मिळेल। आणि त्यासाठी आम्ही चाललोय मस्तपैकी तिकडे जाऊन आम्ही बघणार आहोत एकदम मस्तपैकी काय चाललंय, याची प्रोसेस काय असते ते तुम्हाला पाहायला मिळेल। थँक्यू। चला डायरेक्ट आपण तिकडे भेटूया। हा मामी चालत रा पुढे, काय करू उलटा हो चालत रा। आपण आता वेरळच्या इथे पोहोचलोय आणि आपल्यासमोर वरिष्ठ आहेत, पनळी गावचे वरिष्ठ आहेत आणि आपला सर्वांचा लाडका अंकेश भुवड पनळीचा, बोलतात ना बादशाह असणाऱ्या क्रिकेटमध्ये सर्वजण ओळखत असते याला। आणि त्याची चाप आणि पसंती कार्यक्रमासाठी आपण चाललो आहे। जस्ट आपण 5 मिनिटामध्ये मला वाटतं गावामध्ये पोहोचणार ना बाबा, 5 मिनिट लागतील ना। तर मला थोडंसं सांगा ना तुम्ही, तर थोडं काहीतरी चाप आणि म्हणजे पारंपरिक आहे ना आपलं हे गावात आपल्या कोकणामध्ये चालत राहील। अंकेश भोळ यांच्या चापानीनिमित्त वरळ गावाला चाललो आहे आणि चापाण्याचा कार्यक्रम आज होणार आहे आणि त्यासाठी सगळी मंडळी आपली चाललेली आहे आणि तो कार्यक्रम आज यशस्वीरित्या पार पडेल। ओके थँक्यू। यजमान आहे तिथे मला नाही बोलतो ठीक आहे जरा दोन शब्द काहीतरी। आपण आज अंकेश भोळ्याच्या चापाण्याशी जात आहोत आणि सर्व मंडळी आपली आलेली आहे आणि चापण जाऊन काय करणार आहोत। ओके, आपलं हे पारंपरिक पद्धतीने चाललंय म्हणजे असं पण बाबा तुम्ही काय दोन शब्द नाही चहा पाणी जरा सांगा ना म्हणून। तर चहा पाणी म्हणजे नेमकं बघा, आता आपल्याला पारंपरिक आहे ना त्याच्याबद्दल जरा आपल्याला माहिती हवी कसे होते काय होते जरा। आता जे आपण चाललोय अंकेश भोळ्याच्या चहा पाणीसाठी तिथे आता दोन गावांमध्ये बसून चर्चा होईल की ह्याच्या पुढं असं कधी झालं एक न झालेलं काय एक सुख दुःख जे सर्व लागतील ते दोन गावांमध्ये आम्ही बसून विचार करून विचार निर्माणे त्या काहीतरी मार्गदर्शन करू त्यांना दोन्ही मुला मुलीला मुलग्याला आणि त्याच्या पुढे ते चहा पाणी घेतील आणि आपापला सफराला सुरू करतील। ठीक आहे ठीक आहे, आपण मग डायरेक्ट आता तिकडेच भेटूया, तिकडेच प्रोग्रामला डायरेक्ट बघू। शशी बोरले भाई नमस्ते। नमस्कार। नाही पप्पा पुढे गाडी येत आहे, गाडीला मोडची चालू कर चालू कर चालू कर भाई वीरू। आज आपण चाललोय मस्तपैकी आता गावामध्ये पोहोचलोय एकदम कडक वेरळला, आपल्या भावाचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे। पब्लिक दाखव ना जरा आपली असं पब्लिक दाखव ना भाई, मजबूत रे मजबूत पब्लिक पब्लिक बघा म्हणजे स्टार आपला अंकेश भोळ आणि पब्लिक मजबूत पब्लिक विषयच नाही भाई आणि थोडं पारंपरिक पद्धतीचा चहा पाणी आहे। तर कसं वाटतं तुला, मजा येते ना? एक नंबर मजा येते। आणि कोकणामध्ये बोलतात तर ते नावच आहे पारंपरिक चहा पाण्याचं, त्याच्यामुळं पब्लिक देखो ना भाई पब्लिक देखा ना, हरी 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 आली भी आणि सगळीकडे हिरवगार वातावरण झालंय। वेरळगाव एकदम असं डोंगराच्या बोलतात ना पायथ्याशी वसलेलं वेरळगाव आहे बघा, पूर्ण डोंगर आहे इकडे आणि आम्ही चालू भारी वाटतंय। टेम्पो मधून आलो जाम मजा आली, टेम्पो मध्ये लटकत लटकत येण्याची मजा वेगळी आहे, लटकत म्हणजे काय वेगळं समजू नका पण ती मजा वेगळी आहे ना भाई। पब्लिक यार पब्लिक तो पब्लिक जाम आले आणि हरियाली बोले तो यहाँ पे सब हरियाली रहती है काय मग आपण ते शूट करायचं आहे आपल्याला थोडं ते पारंपरिक। मित्रांनो आता अजून एक युट्यूबर भेटलेला आहे आपल्याला, पनलीगावचा युट्यूबर आहे जाधव अमन ब्लॉग। आणि भाई आपला एक कोकणातील चांगलासा अवगवता सितारा युट्यूबर असणारा वीरू रटाटे फ्रॉम आंबवली मंडणगड आणि मला वाटतं त्याचे व्हिडिओज इतके चांगले आहेत, त्याचे कंटेंट इतके चांगले आहेत आणि तुम्ही नक्की त्याचे व्हिडिओज बघा आणि बघू नका नुसतं, प्लीज एक रिक्वेस्ट करतो पहिल्यांदर थोडं लाईक्स करा आणि त्याच्यानंतर थोडं सबस्क्राईब पण करा, कारण आपण तुमच्यासाठीच बरोबर की नाही तुमच्या प्रेमाखातीरच आपण व्हिडिओ बनवत असतो। आम्ही असं मस्तपैकी एकदम नेचर एकदम असं बघा ना, तुम्ही आमच्या पाठी पण बघू शकता पूर्ण असं हरियाली पुरी हरियाली आहे, इकडे बघू शकता हा रोड आहे इकडे 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 आमची चहा पाण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आमचे सर्व स्टार चालले आहेत, विनायक गावडे अनिकेत जाधव सुनील दादा अजून आमचा टीमचा स्पॉन्सर विश्वास वेलकर पनळीचा सुनील दादा असे चांगले असे स्टार आहेत आमच्यासोबत आणि आज आम्ही जाणार आहोत स्टारच्याच चहा पाण्यासाठी चहा पाण्यासाठी। तर भाई तुम्हाला काय मजा येते ना खूपच काय म्हणजे एक्साइटमेंट असं काय वाटतंय की नाही? ऍक्च्युली बघायला गेलं तर चांगलाच दिवस आहे आमच्यासाठी, हा आमच्या एका मित्राचा चाय पाणी ठरलेली आहे, वेरळ गावात आहे आलेलो आहोत आम्ही आज
बघूया आमचा आता अनुभव कसा आहे ते आम्ही सांगतो. ऍक्च्युली त्याची चाय पण आहे पण आम्हाला पण अनुभव घ्यायचा आहे. अजून पण लग्न झालं नाही आमचं. आमचे दादाचे कार्यकर्ते होते सुनील दादा. खूप मजा येते आणि आम्ही आता चाललोय चहा पाण्यासाठी. आता वेगळा फील आहे रे भाई. आता डायरेक्ट तिकडे येतो. आता डायरेक्ट भेटूया तुम्ही नंबर दिली आणि तिकडे आम्ही मिळतो आणि भेटू. बोल ना भाई काय आता तिकडे जाऊन आपण काय पारंपरिक पद्धतीचं थोडं चहा पाणी शूट करूया आणि तुम्हाला पाहायला मिळेल लवकर. आता तुम्हाला पाहायलाच मिळेल काळा. आता तुम्हाला पाहायला मिळेलच. आता कोकणातील चहा पाण्याचा कार्यक्रम कसा असतो ते करण्यात कशा प्रकार चहा पाण्याचा कार्यक्रम कशा प्रकारे करण्यात येतो गावाकडे. ओके आपण तर जाऊन आपण तिथे डायरेक्ट तिकडे जाऊन तुम्हाला व्हिडिओ आता तिकडे जाऊन तुम्हाला शूट करून देतो. हो चालेल काय वांधा नाही. आपण बघूया तिकडे जाऊन आपण शूट करूया. आणि भाई आपल्याला कोण भेटली तर भेटली काय वांधा नाही. काय बोलतो ह्याबद्दल माहीत नाही आता मला हे काय असतं पण माहित नाही अजून कोण भेटली तर भेटली. नंबर लागला तर लागला. कोण नाही बोलतोय नंबर लागला तर लागला. अजून एक युट्यूबर भेटला भाई आपल्याला. भाई आपला युट्यूबर आहे. अजून एक युट्यूबर आहे पनलीगावचा. पनलीगावचा युट्यूबर आहे. भाई लाजू नको भाई लाजू नको. नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार मंडळी. आणि नमस्कार मंडळी ऍक्च्युली मंडळी हा शब्द याचा फेमस झालाय. आय एम सौरभ. अजून एक युट्यूबर भेटलेला आहे. युट्यूब चॅनलचं नाव आहे आय एम सौरभ. अजून चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भाई. व्हिडिओ खाली लिंक असेल चॅनलच्या खाली लिंक टाकलेली असेल बघा डिस्क्रिप्शन मध्ये. आम्ही ऍक्च्युली खूप मेहनत करतात सर्व असं मस्त मस्त दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही थोडं बोलतो ना प्रेम देतात तेवढंच द्या आणि त्याच्यानंतर थोडं पुश पण करा म्हणजे लाईक करा सबस्क्राईब पण करा. आज स्पेशल चाय पाण्यासाठी आलो होतो आम्ही सर्व. आम्ही तिघांनी पण आता सुरुवात केली आहे युट्यूब चॅनलची. जर तिघांना पण सपोर्ट करा. प्रेम द्या. प्रेम द्या जरा. प्रेमा खातर कोण भेटली तरी पण सांगा. कट कर. चला तर मग हे अडते का भेटूया पुढे. मी तुला मार नंतर काम बाकी चहा पाणी कुठं आहे. ठीक आहे ठीक आहे. डोंगरामध्ये काढणार हा तिथं मला.
एक मस्त अविस्मरणीय अविस्मरणीय अशी आपल्याला तुम्हाला नदी पाहायला मिळते, म्हणजे चांगली अशी आवाज जातो की नाही भाई माझा? तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, एक नदी आहे, विहीर आहे, सॉरी विहीर आहे आणि इकडे नदी आहे, तर खूप भारी वाटतं रे यार, मस्त आहे गाव, खूप छान गाव आहे. वेरळ मंडळगडमधील एक वेरळ नावचं गाव आहे, खूप छान. आता आम्ही चाललो आहे नदीवरती, मग नदीचं पाणीचा आवाज पण येत असेल. जाऊया नदीवरती फिरू, पाहू शकाल. आम्ही आता जस्ट नदीवरती पोचलो आहे, पाहू शकाल नदी आहे. भाई नदी नदी काय तू इथं राजा? गावाच्या अगदी जवळ. मस्त यार, टेन्शनच नाही नदी असेल तर. भाई पाणी बिनी असं हे करून दाखव ना जरा, तेरे बिरे मार जरा नॅचरल, एकदम सुंदर असं, एकदम सुंदर. थंड आहे का पाणी? थंड एक नंबर आहे. भारी आहे का? गॉगल बिन काढून तर मारू दे भाई. काय बोलतो विरू? शो मी असं दाखव. एक नंबर आहे भाई, काय फील होत आहे यार. कूल ना, कूल ना एकदम. एक नंबर थंड भाई, मला तर वाटत तू कधी मी चेहऱ्यावर पाणी मारेल. एकदम थंडगार पाणी आहे. ओके भाई, एक नंबरच रे, वाढतच नाही. तुम्ही बघू शकता एक नंबर यार, घाम पण खूप येतोय. आणि एक काम कर ना, पकड ना जरा, मला पण जरा जरा फील घेऊ दे पाण्याची. मजा भाई, हीच मजा करायला आम्ही गावी आलोय. यासाठी कोकणात यावं लागतं. यावं लागतं भाई, पावसाळ्यामध्ये म्हणजे बोलतात ना, स्विझरलँड पण आपल्या कोकणासमोर काय आहे, एकदम डाऊन वाटतं ना. डाऊन आहे, हीच मजा घ्यायला भाई. आता तर आता चहा पाण्याला आलो म्हणून, मला तर वाटतं खेकडी बिकडी पकडायला गेलो असतो भाई आपण. नंतर जाऊ. ही मजा यार, ते फील आहे भारी. त्यासाठी ट्रॅव्हलिंग करून आपल्या कोकणामध्ये यावं लागेल. नदीचा असा खडखडता आवाज, शांतता. कोकणातील सर्व गाव असेच सुंदरच आहेत, एकदम असे भारी भारी. तिकडे गेला की म्हणजे परत कुठे जावं असं वाटत नाही भाई. माझा एक प्लॅन आहे, आपण आहे ना नेक्स्ट इयर आपण कोकणातील प्रत्येक गावाचा एक टूर करूया असं मला. नक्कीच करू, मजा येईल. एकदम प्रत्येक गावामध्ये जाऊन आहे ना, प्रत्येक गावचं काहीतरी वैशिष्ट्य आहे कोकणामध्ये. आणि ते वैशिष्ट्य आपण आहे ना लोकांसमोर दाखवलं ना, म्हणजे काहीतरी गाव, आता वेरळ गाव आलं, पन्हाळी आलं, आंबवली आलं, जावळी आलं, खारी आलं, साखरे आलं, किंवा कोणतेही मंडळगडमधील दापोली आलं, राजापूर, म्हणजे टोटली कोकण बोलतो मी, सिंधुदुर्ग आलं, गोवा पण आलं. प्रत्येक गाव जे छोटे छोटे ग्रामीण क्षेत्र आहे ना, त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे असे, म्हणजे खूप काही छुपेरिस्तम आहे कोकण आपला. तुला काय वाटतं? बरोबर ना, बघ ना यार घ्यायला तुम्हाला कोकणात यावं लागेल. नाहीतर काय मिनिंग नाही, ते पाणी मारा नाहीतर काय, ते पेशवर लावा नाहीतर काही. मूवी मध्ये दाखवतो त्याच्यावर, भारी आहे, खूप भारी आहे, एकदम थंडगार पाणी आहे बघा. आपण तर यार आंघोळी करायची इच्छा झाला पण काय, आता कपडे पण नाही आले तरी काहीच नाही करू. दुसऱ्या गावात आलो आणि मेन चहा पाण्याला आलो. चहा पाण्याला आलो नसतो, खूप गर्मी होत होती म्हणून थोडस फ्रेश होण्यासाठी आलो आम्ही इथे. मी काय बोलतोय विरू, असा समजा एक असं समजा आपण कोकणामध्ये आलोय, समजा एक आपण एका नदीवरती बसलोय मस्तपैकी अशा थंडगार ठिकाणी, जिथे असं थंड थंड पाणी आहे,
तुला असं नाही वाटत की आपलं तरी मस्तपैकी त्याची एक तू आणि मी टाईपमध्ये असं मस्तपैकी बसायचं पाण्यामध्ये इथे पाय टाकून वाटतं की नाही तुला असं यार कोणीतरी की हे दगड आहे दगडावरती बसलोय दोघे पाण्यामध्ये असं पाय थंड झाले एकदम शांत कोणीच नाही बाजूला असं पण फील होतं भाई असं पण फील होतं काय माहिती भाई असं नदी किनारी असं जेवण वगैरे बनवून जी जेवणात मजा येते ना करूया पाहिजे एकदा केला पाहिजे आधी तिथे टेंट लावायचा म्हणजे टेंट नाही तर काहीतरी असं बनवायचं इकडेच राहायचं कॅम्प बनवायचा कॅम्प कॅम्प बनवायचं आणि इथेच राहायचं म्हणजे काय मजा आहे रे वेगळी वेगळं फील आहे असं फील नाही आहे भाई एक नंबर मजा वाटते ना थंड आहे ना चांगली बस व्हिडिओ पण खतरनाक येते जावंसं वाटत नाही अजून कुठे बाजूला चांगली भात शेती केलेली आहे गाईज मी आता कोकणामधील एका सुंदर अशा गावी मंडळगडमध्ये वेरळ गावामध्ये आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचा आवाज येतो आहे बाजूला असं खळखळणारं असं पाणी आहे ते तुम्हाला मी शो करेनच नंतर आणि खूप छान आहे असं सर्वकडे बघा हिरवं हिरवं दिसतं तुम्हाला सर्व माझ्या पाठी पाहू शकता मी नदी जेव्हा दाखवेन तेव्हा येते किंवा तुम्ही गाव पाहू शकता एक अप्रतिम असं गाव तुम्हाला दिसतं डोंगराच्या कुशी वसलेलं एक गाव दिसेल तुम्हाला आय थिंक इथून थोडं कॅमेऱ्याच्या क्लॅरिटीमुळे क्लिअर दिसणार नाही पण तुम्हाला माझ्या डोक्याच्यावरून पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असं देखण्याचं गाव पाहू शकता ते डोंगरावर त्यांचं मंदिर आहे मंदिर वसलेलं आहे म्हणजे कोकणातील जे अप्रतिम गाव असतात त्याच्यापैकी एक असणारं एक सुंदर असं वेरळ असं गाव तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शो करेन की नदी आणि नदीवरती माझ्यासोबतसुद्धा एक यूट्यूबर आहे विरू आणि त्याच्यासोबत आम्ही काही मुवमेंट कॅप्चर केलेले आहेत त्याच्यासोबत आम्ही काही नदीमध्ये जाऊन थोडं फील घेतलेलं आहे की कोकणामध्ये काय कसली मजा येते गावी आल्यानंतर काय मजा येते ते तुम्हाला पाहायला मिळेल बाई आमची गाडी चढतच नाही एवढा लोड झालाय ओके सर ओके सर मग तुमची काय विचार तुम्ही जर खाली उतराल तेव्हा चढेल ना सर्व मुलांना इथे धक्का मारावा लागत मग मारा की या गावची चढण एवढी आहे गाडी चढण्यास तयार होत नाहीये त्याच्यामुळे ओके सर सर्व मुलांना खाली उतरून धक्का मारायचा प्रयत्न करावा लागेल ओके आणि ऍक्च्युली आमची यंग मंडळी आहे एक 90 मार तरुण मंडळी त्याचा प्रयत्न आम्ही उतरत आहोत एक मिनिट एक 90 मार फक्त हलत पण काय नाही मजा येते वेगळी थ्रिल आहे सर्व चालत चाललोय कुछ भी हो नजारा अच्छा है यहाँ पे हमारे टेम्पो इधर रुका है बहुत थक गए
हाय गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आम्ही आता वेरावरून आमच्या गावी आलो आहे. चहा पाण्याचा कार्यक्रम तिथे संपलेला आहे. अंकित भोळ आमचे स्टार, पंढरपूरमध्ये स्टार, चांगलंसं व्यक्तिमत्व असणारे अंकित भोळ यांचा चहा पाणी कार्यक्रम आपण पाहिला सर्वांनी. आणि आता आम्ही घरी पोचतो आहे पनवेल गावामध्ये. आणि थँक्यू, तुम्ही असं प्रेम देत राहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर तुम्ही लाईक करा. लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. असंच प्रेम राहू.